आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. नीट परीक्षेतील घोटाळ्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका, ईडीकडून चौकशीची मागणी, याचिकेवर 8 जुलैला सुनावणी. नीट आणि युजीसी घोटाळ्यातील आरोपी जलील पठाणला 7 दिवसांची पोलीस कोठडी. नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्याच्या आरोपाखाली अटक. नीट परीक्षा घोटाळ्याचा लातूर पॅटर्न. लातूरमध्ये पोलिसांकडून 4 जणांवर गुन्हा दाखल. एक आरोपी जो आहे तो दिल्लीचा असल्याची माहिती. देशात कायदा असेल तर रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ दिली जाणार नाही. कायद्याचं पालन किती होतं हे पाहावं लागेल. संजय राऊतांचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पहिला उमेदवार जाहीर. जळगाव जामोदमधून प्रशांत दिक्कर मैदानात उतरणार. बारामतीत पार पडल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राजू शेट्टी यांची घोषणा. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची आज सांगता 13 उमेदवार रिंगणात. कोकण पदवीधरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप थेट लढत. मुंबईतील पक्ष संघटनावाढीकडे वर्षा गायकवाडांचं दुर्लक्ष. चंद्रकांत हंडोरे, भाई जगतापांसह मुंबईतील 16 काँग्रेस नेत्यांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र. बेताल वक्तव्याची मुख्यमंत्री शिंदेंनी माफी मागावी. निर्भय बनो चळवळीच्या बाळकृष्ण निढाळकरांची शिंदेना नोटीस. वकील असीम सरोदेंमार्फत शिंदेना कायदेशीर नोटीस. महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांची खोली द्या. खासदार कंगना रनौतची अजब मागणी. मुख्यमंत्र्यांची खोली देण्यास महाराष्ट्र सदनाकडून नकार. तर शासकीय निवासांमिळेपर्यंत कंगना महाराष्ट्र सदनातच मुक्काम करण्याची शक्यता आहे.